मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो, मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादाही उपमुख्यमंत्री आहेत. रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वय देखील तोच राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र आत्ताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर 50 ओव्हरची मॅच होती, माझी दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे 20-20 मॅच होती. आता टेस्ट मॅच आहे, त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे द्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत, मग इरिगेशनमधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील, मुलींच्या जी पूर्वी आम्ही 50% फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी 100% फी देण्याचा आमचा निर्णय असेल, असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल. आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे. मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय, आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नांमध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो.